डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक दीक्षाभूमि नागपुर में चल रहे विकास कार्यों को लेकर कुछ अफवाह फैलाई जा रही है जिसमें कोई सच्चाई नहीं है। प्रस्तावित विकास कार्य से दीक्षाभूमि स्मारक को किसी भी प्रकार का खतरा नहीं है। इस संदर्भ में परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक समिति दीक्षाभूमि नागपुर के सचिव डॉक्टर राजेंद्र गवई ने खुलासा करते हुए अनुरोध करते हुए कहा कि सभी बौद्ध बंधुओं को ऐसी अफवाह पर विश्वास नहीं करना चाहिए। गेल्या 2-3 दिवसापासून पवित्र दीक्षाभूमी बद्दल अफवा पसरल्या जात आहेत। येणाऱ्या 2 वर्षांमध्ये आम्हाला पवित्र दीक्षाभूमीचे काय पालन करायचे आहे, संपूर्ण जगामध्ये ज्याची चर्चा होईल अशा प्रकारची वास्तू करण्याचा निर्णय आम्ही सर्व सन्माननीय सदस्यांनी घेतला आहे। या पवित्र दीक्षाभूमीवरती कोणतेही मेट्रो स्टेशन होणार नाही, कोणतेही मेट्रो कार्यालय होणार नाही, कोणतेही वाहनतळ होणार नाही। 14 ऑक्टोबर आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जे लाखो लोक येतात त्यांना सुविधा पुरविणं त्याच्यासाठी प्रथम प्राधान्य राहील, नंतर सौंदर्यीकरण आणि नंतर विकास। हा विकास करत असताना स्तूपाला कोणताही धक्का लागणार नाही, बौद्ध उत्सवाला कोणताही धक्का लागणार नाही। समाजकंटक यापूर्वी दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरत होत्या, आजही पसरत आहेत, अशा समाजकंटकांच्या अफवावरती आपण कृपा करून विश्वास ठेवू नका। आपल्याला कोणतीही शंका असेल थेट आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत। जय भीम। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।